आज जगाच्या पाठीवर प्रचंड प्रमाणामध्ये पाणी प्रदूषण झालेलं आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला, मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्वांना पाणी लागतं, जगण्यासाठी अन्न लागतं. पण शेती कुणालाही करायची नाही. पण कल्पना केली, आपल्या घरात येणारं दूध जर एक दिवस बंद झालं तर काय होईल? आपल्या घरात येणारं अन्नधान्य आणि भाजीपाला बंद झाला तर काय होईल? आपल्याला पाणी नाही मिळालं व्यवस्थित तर काय होईल? ಐವತ್ತು 400 ಅಡಿಗೆಲ್ಲ ನೀರು ಸಿಗೋದು. ಈಗ 1200-1500 ಅಡಿ ನೀರು ಕೊಡಿದ್ರೂ ನೀರು ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಬೋರ್ವೆಲ್ಗಳೆಲ್ಲ ಫೇಲ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಮರ ಜಾಸ್ತಿ ಬೆಳೆದಷ್ಟು, ಮರಗಳು ಇದ್ದಷ್ಟು ಮಳೆ ಬರುತ್ತೆ. ಸರ್ವಾತ್ ಬೇಸಿಕ್ ನೈಸರ್ಗಿಕ ಜೀ ಆಪ್ಲಿ ಗರಜ್ ಆಹೆ ತೀ ಆಹೆ ಶುದ್ಧ ಹವಾ ಪಾಣಿ ಅಂಡ್ ಅನ್ನ. आणि हे फक्त शेतीतच मिळू शकतं आणि शेतकरीच हे सर्व तयार करू शकतो, कारण ती आपली जीवनदायिनी आहे. माणसाची संख्या वाढून किंवा नुसतंच काम करून किंवा नुसतं ऑर्गॅनिकच वाढवून पाऊस पडणार नाही, त्याला झाडच लावा. जे वृक्ष तुमची शेतातली वाहून जाणारी माती आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी साठवून ठेवायचे. म्हणून आपल्या पूर्वजांना कधीही पाण्याची समस्या भोगली नाही. त्यांनी ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्राकृतिक विद्यापीठाची रचना केलेली आहे. या प्राकृतिक विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास 30 पद्धतीची आम्ही वेगवेगळी मॉडेल्स देणार आहोत. क्लासरूम ट्रेनिंग्स, फील्ड ट्रेनिंग्स, वेगवेगळ्या पद्धतीची खतं बनवणे, वेगवेगळ्या पद्धतीची कीटकनाशकं बनवणे, ಏನೇನು ಬೆಳೆಯಬಹುದು ಅಂತ ಎಲ್ಲ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಟ್ರೈನಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಮನೆಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವರು ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತಾರೋ ಆ ಥರನೇ ನಾವು ಎಲ್ಲ ಕೃಷಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹಾಕಿ ಟ್ರೈನಿಂಗು ತಗೊಂತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪಾಊಸ್ ಜರ್ ಕಮ್ಮಿ ಅಸೇಲ್ ತರ್ ಪೀಕ್ ಧೋಕ್ಯಾಮಧ್ಯೆ ಜಾತ ಆಣಿ ತೀಚ ಜರ್ ಆಪಣ ಸೇಂದ್ರಿಯ ಜರ್ ಕೆಲೋತ್ ಕಮ್ಮಿ ಪಾಣಿ ಜರಿ ಅಸಲ ತರಿ ಕಾಹಿ ದಿವಸ ಕಾಹಿ ಕಾಲಾವಧಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಟಿಕೂ ಶಕ್ತ. ರಾಸಾಯನಿಕ ಖತಂಚ ವಾಪರ ಕೆಲ್ಯಾಮುಳ ಉತ್ಪನ್ನಲ ಥೋಡಸ ಪಹಿಲಂದಾ ಮಿಳಾಲ ರಿಸ್ಪಾನ್ಸ್ ಪಣ ನಂತರ. आणि यावर्षी का दशकर्णे आर्क आणि ते बायोएन्झाइम जीवामृत घातल्यामुळे ना चांगला रिस्पॉन्स दिसतो. पूर्ण नाचलेले फळं त्याच्यापासून औषध कसं करायचं तयार पूर्ण घरी करून असं सांगितल्यामुळं ते पण खर्च आमचा कमी झाला. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या रोपांची निर्मिती, शेतीसाठी लागणाऱ्या सर्व फळबागेची निर्मिती असेल, शेतीसाठी लागणाऱ्या सर्व घटकाची निर्मिती शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कशी करायची, त्याचा वापर कसा करायचा आणि आपलं उत्पादन कसं वाढवायचं, या पद्धतीचं सर्व प्रशिक्षण या प्राकृतिक विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येते. प्रकृती विद्यापीठमध्ये मी जसं आलो, अशा फळापासून समजा शेतीमध्ये काय आपण उत्पन्न घडवू शकतो का, आपण या शेतीमध्ये समजा कुठल्याही फळापासून आपला फायदा होऊ शकतो का. 5-6 वर्षानं जे जीवन जगत होतो ती 2 महिन्यामध्ये आलो. आज मी त्याच्यापेक्षा भारी जीवन जगत खूप आहे. दरवर्षीच्या पेक्षा खूप आहे यावर्षी. अर्धाच सेंद्रिय शेती करा असं मी सांगितलं. जर थोड्या पाण्यावर जास्त शेती कशी करायची हे पण आम्हाला माहिती झालं ट्रेनिंगमध्ये. निसर्गानं दिलेला काडी कचरा याचा व्यवस्थित जर वापर केला आपण तर आपल्याला शेतीमध्ये कुठल्याही इतर खर्च करण्याची गरज नाही. युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिरच्या माध्यमातून जो गावातला युवक आपण सर्व दृष्टीनं सक्षम करतोय, त्या युवकांनाच आपल्याला या पद्धतीनं प्रशिक्षित करून त्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं. काहीही न करता मला वर्षाकाठी किमान 5-10 लाख रुपये उत्पन्न यातनं मिळू शकतो. खर्च कमी करू शकतो आणि उत्पन्न जास्त निघू लागलं माझं. म्हणजे माझं कसं आहे आता 50,000 रुपये उत्पन्न निघू लागलं आणि 10,000 खर्च इकडे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमात जर आलो नसतो तर मी आज कुठं असतो आज मला आज माहीत नाही. मी आज मी नवीन जीवन चालू केलेलं आहे. आता नवीन जीवनामध्ये मी सक्सेस झालो आहे. आता आणि शेती ही माझं जीवन म्हणजे शेतीच आहे. आता आत्मविश्वास आमचा एवढा वाढलेला आहे की आम्ही स्वतःच्या पायावर स्वतः उभारू शकतो. म्हणजे किंवा कुणाकडे आता पैसे मागायची आता गरज नाही असं वाटतं.
निसर्ग आहे तर मी आहे. आज जर मी निसर्गाचा जर आजचाच पुरता विचार केला तर मला निसर्ग उद्या साथ देणार नाही. समाधानी वाटतंय की आता आपण काहीतरी करालो. हे आर्ट ऑफ लिव्हिंगला जोडल्यापासून मी जशी तंदुरुस्त आहे तशीच माझे झाड पण तंदुरुस्त आहे. हे माझ्या प्रशिक्षणाचं सार आहे. आणि हे आम्ही मागच्या 7 वर्षापासून केलेलं आहे. त्यातनं फायदा मिळत आहे आणि कुठल्याही गोष्टीसाठी आम्हाला बाजारावर आजच्या परिस्थितीमध्ये अवलंबून राहायची गरज नाही. पण 100% वाढणार आहे हे तर आता खात्रीच आहे आपल्याला. ज्या लोकांकडे शेती नाहीये अशा लोकांना आपण पशुधन व्यवसाय दुग्ध व्यवसायासाठी प्रवृत्त केलेला आहे आणि हे लोक अत्यंत चांगल्या पद्धतीनं शेती नसतानाही दुधाचा व्यवसाय करतात. आजूबाजूला 17,000 एकर शेती आजूबाजूवर सारे जगू येतात. पण मी 2 म्हशीवरच खुश आहे. कशापासून कसं कमाई करायची ही मला सांगितली सर. मी खुश आहे आणि म्हणून यासाठी आपल्याला सर्वांना या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. तरच समाजाला आपण चांगल्या प्रतीच विषमुक्त पाणी आणि अन्नधान्य दिलं तरच आपला समाज हा शारीरिक मानसिक दृष्ट्या सुदृढ आणि समृद्ध राहणार. मी एक आई आहे. ती जमीन सर्वांची आई आहे. मी जसे माझ्या मुलांवर प्रेम करते तसे जमीन सर्वांवर प्रेम करते. मी जरा जमिनीवर प्रेम केलं ध्यान ठेवलं तर ती आमच्यावर सगळ्यांवर लक्ष ठेवीन. ही तर आमची इज्जत आहे. आपल्या समाजासाठी येणाऱ्या आपल्या लेकराबाळासाठी आपल्या पिढीसाठी काय गरजेचं आहे आपण ठरवा विचार करा.